मित्रांनो नमस्कार। एनीथिंग अबाउट फिशेस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, तुम्ही जे प्रेम दाखवताय आणि व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचा मी खूप आभारी आहे। आणि 100 सबस्क्रायबर लवकरच आपले पूर्ण होतील। दुसरी गोष्ट अशी की मित्रांनो, बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकू शकलेलो नाही आहे। त्याचं कारण म्हणजे हात तुम्ही बघू शकता, ते थोडंसं लागलं आहे, त्याच्यामुळे उजव्या हाताने मला काही करता येत नाही आहे। मग तुम्ही म्हणाल की मला जर काही करता येत नाही तर मी आज इथे काय करतो आहे। नेहमीप्रमाणे मित्रांनो, मी इथे फिशिंगला आलेलो आहे आणि मला आज कोणतरी मदत करणार आहे। कोण मदत करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो। आयुष, हा आयुष आहे आणि आयुष ब्लॉग म्हणून याचं स्वतःचं एक चॅनल आहे। आणि मित्रांनो, हा आज मला इथे मदत करायला आलेला आहे। मदत म्हणजे मी काय फिशिंग करू शकणार नाही, पण आज माझ्या वतीने आयुष फिशिंग करणार। आणि यापूर्वी आयुषने कधी फिशिंग केलेली नाही। केली आहेस का फिशिंग कधी? कधीच केलेली नाही। म्हणजे फिशिंग हुक, फिशिंग रॉड याबद्दल त्याला काहीही माहिती नाही आहे। तरी देखील तो माझ्यासाठी इथे फिशिंगला आलेला आहे, आपण त्याचे पहिले आभार मानूया। आणि आयुषचा चॅनल जो आयुष ब्लॉग आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच्या चॅनलला लाईक करा। भविष्य त्याचं नक्कीच उज्ज्वल आहे, आतापासून त्याने सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, या स्पॉटवर याच्या आधी आपण आलेलो आहोत। पहिला व्हिडिओ जो आपण बनवला होता तो इकडचाच बनवला होता आणि थोडंसं सोपं पडावं म्हणून मी इथे आलेलो आहे। कारण आयुषला काहीच फिशिंगची माहिती नाही आहे। जे काय मी सांगेन त्याप्रमाणे आयुष आज करेल। बघू त्याला काय मिळत आहे का। मित्रांनो, आपला हा लूरचा टॅकल बॉक्स आहे, पण आपण आज हा वापरणार नाही आहोत। कारण आयुषला लूर कास्ट करायला जमणार नाही पहिल्याच प्रयत्नात। आपण हँडलाईन फिशिंग करणार आहोत इकडे। त्याच्यामध्ये हे आहे बघ, गोल गोल ब्राऊन कलरचं आहे। नाही नाही, ब्राऊन कलरचं गोल आहे मोठं। हा काढ दे बस। मित्रांनो, हे हँडलाईन फिशिंगचा माझा सेटअप आहे जो मी याच्यापूर्वी कधी वापरलेला नाही आहे। वापरलेला नाही म्हणजे मी त्याचा कधी व्हिडिओ बनवलेला नाही आहे। आज पहिल्यांदा हा व्हिडिओ मी याचा बनवतो आहे। इथे हुक लावलेला तुम्हाला दिसतो आहे, आम्ही आधीच बनवून ठेवला होता। हे वेट आहे याला आणि जास्त लॉंग कास्टिंग आपण करणार नाही आहोत। नाही बस, कशाला काढतो परत? हां बस झाली तेवढी, काय त्याला चालेल। तो शिसा आहे ना, शिसा शिसा, तो शिसा शिसा, तो शिसा, तो खाली याच्यापर्यंत घे, इथपर्यंत घे, इथून पुढे असा घे, थांब, तो सोड तो सोड, हा बाय ते सोड, हे असं टाकलं असतं ते लांब जाणार, शिसा घेऊन जाणार त्याला। आलं तुझ्या लक्षात? हे लक्षात ठेव कायम, तुला शिसा फेकायचा आहे। आता ते उचल, ती लाईन उचल। लाईन कशी पकडायला सांगली मी तुला? हा ये इकडे, तर ये इकडे इकडे इकडे। हा एक मिनिट, आता काय करशील? हा ती लाईनच्या मागे ये तू। हा व्हेरी गुड, या अजून मागे, अजून त्या पायात आहे, डाव्या पायात आहे। हा एक दोन, समोर फेकायचं तिकडे, एक दोन, नाही फिरू नको फिरू नको। हा तसं ह्या, हे वेट आहे बरोबर आहे, ह्याला ग्रॅव्हिटी निर्माण झाली, फोर्स निर्माण झाला। हा फोर्स जेव्हा पुढे जाईल ना तेव्हा तो पुढे सोडून द्यायचा। हे बघ, मला मी हाताने पण तुला टाकून दाखवतो, पकडते ते हा बोट, बोट आहे कर, बोट खाली
हा तर चला तिथे पकड. हा कळला, माझ्या बोटाला ठणका मारला फेकल्यावर. आता पकड हे कर गुंडा. थांब गलुटाला पडत नाही राहायचं. आता हे आहे ना हे असं धर असं. हा आणि का खात आहे का बघ, तुला जाणवते का? तू इथे इथे टाक आयुष, इथे टाक, इथे लागेल बघ दगडा जवळ. हा एक तरी बारका मासा. मला तुझं टेन्शन आलंय मला. आता एक काम कर, टाक इथून, इथून इथे टाक मध्ये. तू नको, तू ये इकडे. नको नको नको, थांब. तू नाही, ते तुला ओव्हरटी आल्याशिवाय तुला इथून इथून गेला असतं रे बघ. तिथे नको जाऊ, तिथे खड्डा असणार. हे बघ, हे सोड, हे सोड सोड. आयुष नको नको, तुझे बूट स्लिपरी आहेत, तुझे बूट आहेत ना स्लिपरी आहेत ते. नको, तिथे गेलास तर मग मला उतरावं लागेल तुला काढायला. मित्रांनो, हँडलाईन फिशिंग मला वाटत नाही का आयुषला संभेल, तो इथे पडला आहे. आता तर आपण रॉडने प्रयत्न करू, बघू त्याला रॉडने काय जमत आहे का ते. त्यातलं रॉड काढ, पिशवी काढते. हां तीच तीच तीच. हां त्याची चैन उघड. थांब 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 थांब, ऐक ऐक, मी तुला पहिलं ना बेसिक सांगतो. बेसिक हा फिशिंग रॉड आहे, तू पहिली त्याची माहिती करून घे. हा फिशिंग रॉड आहे, हा टेलिस्कोपिक फिशिंग रॉड आहे. हा उघडायचा आपल्याला, कळलं का? हा उघडून आहे ना हा लांब होणार, पण त्याच्यापूर्वी आता इथे आपल्याला रील लावायचा, फिशिंग रील. कुठलं रील? ते मागाशी तू काढले होतेस बघ दोन, त्यातलं ते काळ्या कलरचं काढ, काळ्या कलरचं. हा आता हे बघ, हे आहे ना, हे लूज कर. आणि हा एक हा आहे ना, हा हा खाली आणि हा वर, हे खाचे आहेत बघ इथे. झालाय तो लूज बहुतेक. हे हे फिरव, हे. हा चाल, थांब 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 थांब, हे ग्रीड घे. हा त्याच्यामध्ये टाक. अबा हा अबा खाचा इथे, एक मिनिट अबा. हा दिसतो इथे खाचा, हा दिसतो. हा इथे वर आहे. हा आता हे हा खालून फिरव, हा नट आहे त्याला. हा वरच्या बाजूला, बरोबर, व्हेरी गुड. टाईट कर, फुल टाईट करतो. नाही नाही, वर वरच्या, असा टाईट, असा टाईट. हां हां मस्त. आता काय करशील हे बघ, थांब. ह्याच्यामध्ये लाईन आहे हे बघ, इथे ही लाईन अडकवलेली आहे. हां ही काढ इथून, ही हे पहिलं उघड, थांब. हे बेल, हा ते उघड. हां आता ही लाईन इथून नाही काढायची. हे बघ, हे असं बंद कर, थांब. इथून काढी, एक मिनिट एक मिनिट. ही लाईन आहे ना, ही ह्याच्यातून इथून टाक. हां हां व्हेरी गुड, थांब. आता हा लूज कर ट्रॅक, जरा लूजच आहे तो. आणि ह्याच्यात पहिलं ह्याच्यातून, नंतर ह्याच्यातून, नंतर ह्याच्यातून, नंतर एकदम वरच्या ह्याच्यातून. मित्रांनो, आयुषला मार लागलेला नाही असं तो सांगतोय मला. आता तो घरी गेल्यावर रात्री कळेल त्याला कितपत मार लागलाय तो. नाम तो ओढ, लाईन ओढ बाहेर. हा ओढ 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 अजून ओढ अजून. आता तो रॉड उघड. कसा उघडशील तो? तो 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 आपल्याला ती काठे वर करायची आहेत. हा हा
ही पहिली ओवर झाली बरोबर. थांब थांब, ही थोडी ओकेच म्हणजे टाईट झाली पाहिजे. हां बस 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 बस. आता हे आहे ना, हे ह्याचा होल कुठल्या दिशेला आहे त्याच दिशेला हा घ्यायचा, म्हणजे ही लाईन त्याच्या बरोबर येणार बाहेर. हां बरोबर आहे, व्हेरी गुड. हां थांब, हां घे, हां बस. आता त्याच्या पुढचा येतो, त्याच्या दिशेलाच घ्यायचा, एकाच दिशेमध्ये ते आले पाहिजे सगळे. ओके आता ही लाईन खाली घे, नाम दाखवतो तो रॉड ठेव खाली. तो हे ह्या आहे ना, हे कधी मातीत नाही ठेवायचं, इथे साईडला ठेव, दगडावर ठेव, दगडाच्या साईडला ठेव. ओके ह्याच्यामध्ये ना एक डबा आहे बघ बारका, त्याच्यामध्ये शिसे आहे, जड लागेल बघ जड. हा तो घे, आणि त्याच्यामधून हा एक मणी काढ बाहेर, आणि बारीक हुक घे हा, आणि हे बंद कर. हे कसं बांधशील आता, टाक त्याच्यातून. हां घे त्याला वर घे. हां थांब थांब थांब, हे असं नाही, एवढं नाही, हे पण हे तो पकड, लाईन पकड, ही लाईन पकड, आणि याला असा पीळ मार त्या लाईनला गाठ मारण्यासाठी. आपण गाठ कशी मारतो, गाठ मारताना कशी मारणार तू मला सांग. ह्याला ह्याला मारायची असेल गाठ तर कशी मारणार तू, अशी मारणार ना, सिंगल मारणार ना. हां आता तू सिंगल नाही मारायची, तसं बरोबर आहे, पण ते 5-6 वेळा कर. हां कर अजून, कर अजून, कर अजून, बस. आणि हे बोट पकडलं आहे ना मी, ह्याच्यामधून ती बाहेर काढ. हे पकड एका हाताने आणि दुसऱ्या हाताने ते टोक तिकडच. हां ते 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 मेन टोक हे बघ. हां एक खेच आता, हळू 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 खेच. हां खेच जोरात खेच, हां जोरात खेच, खेच खेच, तुझ्या ताकद तेवढी काढ आणि खेच. हां बस आता हे एवढं पुढे एवढं तोडून टाक. मित्रांनो हा आयुष आपल्या बरोबर आला आहे, पण ह्याला काहीही माहिती नाही आहे, कोलमी सोलायची देखील याला माहिती नाही. आता मी याला कोलमी सोलायला पहिलं शिकवतो आहे. हे पहिलं डोकं काढ, डोकं तोड, डोकं तोडून टाकायचं. हां ओके, हां बस. आता ती शेपटी आहे ना, शेपटी ती, एक मिनिट सांगतो, डायरेक्ट घाई नको करू, ती तुला काढायची आहे बाहेर अशी, मग ती ओढून येणार नाही, म्हणून इथून मागून दाबायची, प्रेस करायची. हां प्रेस करून त्याच्यातला आलता बघ पुढे टाकलायचा, तोडलीस तू, ठीक आहे चल. आता हे कवर इथून नखाने सोल, महत् प्रयासाने आयुषने ही कोलमी सोललेली आहे. मनामध्ये मला तो शिव्या घालतो आहे की काय ते मला माहिती नाही आहे, हसतोय पण तो. शिव्या घालतोस ना, नाही म्हणतोय तो. हे बघ काय करायचं माहिती आहे, ऐक सांगतो. हा हा पार्ट आहे ना, हा ह्याच्यामध्ये घुसवायचा असतो, मग तो कुठून घुसवणार. तर हे बघ इथे याला पुढे ही जागा आहे ना, हे नळीच आहे ना, हे नळकांडीसारखीच आहे ना, मग ह्याच्यामध्ये घुसवायचं आणि मधून नाही काढायचं, इथून शेवटपर्यंत काढायचा प्रयत्न कर. घुसव वरून, सरळ सरळ पकड वरून. हा त्याचं तोंड कुठे आहे, हां हां, आणि ते स्ट्रेट पकड. ओके बरोबर आहे, आरामात आरामात, घाई नाही आपल्याला. अच्छा ओके, आता हा रॉड घे, ते सोड, आणि तो लेफ्ट हँड आहे तुझा, तो गोल. हां ते फिरव थोडं. ओके फिरव, थांब थांब, ड्रॅग आपण लूज केलेला, हा टाईट कर. हां फिरव फिरव फिरव. ओके बस 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 बस, आता थोडं थोडं लूज सोड, नाही थांब लूज नाही होणार. हा बेलाम आहे, याला बेलाम बोलतात. हे खाली पडलं, हा लूज झाला. फिरव जरा, फिरव 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 फिरव. ओके थांब थांब, आता ह्या बोटाने हे पकड सर, एका बोटाने हे तुला फेकायचं आहे. ऐक तू काय करणार फेकते वेळी, तुला हे उघडावं लागेल, हे हां बरोबर आहे, उघड
उघड, बिंदास उघड, तुटलं तरी चालेल, उघड तेवढा. आबास बस बस, नाही काहीतरी उलटं झालं आहे आपलं. हां असं पकड, ओके. म्हणजे तुझी ही लहान त्याच्यातून बाहेर पडणार, तिथे नको हात लावा इथे. हां हा रॉड इथे पकड, इथे 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 इथे. हां आता ही लाईन तुला फेकायची आहे. कशी फेकणार तू? जेव्हा तू हे सोडणार ना तेव्हा हे सोडायचं, बरोबर. थांब परत सांगतो, जेव्हा तू हे फेकशील तेव्हा ते बोट सोडायचं. जोरात फेकलंस, वेडावाकडं गेलं तर तो हुक कुठेही घुसू शकतो. बघाशी जसा पडलास तसे काहीतरी उपद्रव होऊ शकतील. तर प्रेमाने फेक, जोरात फेकू नकोस, पहिली वेळ आहे. त्याच्यामुळे जवळ पडलं तरी चालेल, काय लांब गेलं पाहिजे असं गरज नाही, किंवा गेलंच पाहिजे असं गरज नाही. ओके ये इकडे, हळूहळू ये. प्रात्यक्षिक त्याला करून दाखवलं पाहिजे होतं ॲक्च्युली. एक मिनिट एक मिनिट. हां इथे इथे आयुष, इथे. ओके तो रॉड असा आडव्या आडव्या दिशेला पकड, आडव्या दिशेने. हां बस, तुला कुठे फेकायचं आहे ते? समोर फेकायचं आहे. फेकताना बोट सोडायचं आहे एवढं लक्षात ठेव. एक प्रेमाने, हां हां घे मा एक, आणि हळू फेक. एक दोन तीन, अरे जबरदस्त. मित्रांनो, ही आयुषची आयुष्यातली पहिली कास्टिंग आहे आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने केली असं मला वाटतं आहे. त्याला आता दाखवावं लागेल. ते लॉक टाकून दे, हां लॉक खाली. हां बस, आणि आता ते थोडंसं टाईट कर आणि त्याचा वेट बघ, वेट थोडं टाईट कर. हां फिरव फिरव, अजून थोडं थोडं अजून फिरव. हां बस बस बस, आणि तो जो शिसा आहे ना, शिसा त्याचं वजन याच्यावर माहिती पडणार तुला, या रॉडवर. थांब असं नाही, इथे इथे बोट ठेवलं ना की तुला माहिती पडणार की. थोडं अजून टाईट करते थोडं. हां हां बस. मित्रांनो, हा आता पडला इकडे, याला सगळी माती लागलेली आहे, हा भिजलेला आहे, पण तरी पण हा फिशिंग करतोय. तो मला घाबरून फिशिंग करत नाही आहे, तो माझ्या प्रेमापोटी फिशिंग करतोय. त्याच्यामुळे बरेच लोक असं म्हणतील की लहान मुलाकडनं काय फिशिंग करून घेतोय, तर तसं नाही आहे मित्रांनो. आयुष खात आहे काहीतरी. लपेट लपेट, हा लपेट 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 लपेट, पूर्ण लपेट. हा हा, ते तू लावलेलं आहे ना, हे झिंगा आहे ना. हा मग जसं मगाशी फेकलंस ना तसं परत फेक. बस झालं, तेवढं बस झालं. कुठे गेला? मित्रांनो, हा व्हिडिओ जो आता आपण शूट करतोय तो केवळ आयुष आपल्याला करत असलेल्या मदतीमुळे आपण करतोय. मगाशी तो इकडे पडला, सुदैवाने त्याला काही मार लागलेला नाही आहे, आणि पडलेला असून देखील तो अजूनही आपल्याला मासे पकडायला मदत करतोय. काही वेळानंतर मित्रांनो मला राहवलं नाही आणि मी देखील थोडी फिशिंग करण्याचा इथे प्रयत्न केला. जाता जाता का होईना एक मासा पकडण्यात मी यशस्वी झालो. एक पालू मासा इकडे आपण पकडला. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हा पालू मासा लागलेला आहे बऱ्याच वेळानंतर, आणि आपण याला आता रिलीज करणार आहोत.